नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तयारी एम पी सी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 राज्यशास्त्रांचे विचारलेले प्रश्न व त्यांचे अतिशय सिम्प्लिफाईड स्पष्टीकरण लक्षात येते मित्रांनो. तरी याच्या डिटेल्स PDF व MPSC अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जॉईन करा @MPSC2020 या सदरामध्ये. परत एकदा तुमचं स्वागत. चला तर मग पाहूया आजच्या राज्यशास्त्रामधील राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विश्लेषणात्मक स्पष्टीकरण. मित्रांनो, ही महाराष्ट्रातली एकमेव सिरीज असेल. 2016-17-18 मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहिल्या असतील आणि त्याबद्दल दिल्या कॉमेंट्सबद्दल धन्यवाद. तरी कॉमेंट द्या आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहायला विसरू नका, जेणेकरून तुमची प्रिलिम 100% क्लिअर निघणार आहे. चला तर मग पाहूया मित्रांनो आजच्या राज्यशास्त्रातल्या घडामोडी त्यांनी स्पष्टीकरणासह आपले उत्तरं. मित्रांनो, तत्पूर्वी ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या प्लॅटफॉर्म ऑफ लर्निंग अँड अर्निंग या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हा सुत्य उपक्रम आहे आणि याच्या उपक्रमामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही. तुमचा OOA सिस्टम आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याला कोणाला काय जर इन्फॉर्मेशन हवं असतील, नक्की काय हे प्रोजेक्ट आहे, नक्की काय आहे, तर तुम्ही आम्हाला कॉमेंट्स करा, त्याचे तुम्हाला उत्तर मिळतील मित्रांनो. आणि आता ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये आम्ही जो काम करतो आहे त्याबद्दल तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळेल. ओके, नेक्स्ट प्रश्न पहिला. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? मित्रांनो, मी तुम्हाला 2013-14 आणि 2015 तिन्ही व्हिडिओ करताना आधी सांगितलं होतं की बेसिक बुकच्या फंडामेंटल्स तुमचे जर क्लिअर असतील, इवन इफ 11वी फक्त NCERT जरी क्लिअर केली, तर नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, मूलभूत अधिकार या संदर्भात जी कनेक्टिव्ह लिंक केली जाते, म्हणजेच जर तुम्ही राज्यशास्त्र पॉलिटिक्सचा अभ्यास जर वेळोवेळी केला आहे, तर नागरिकशास्त्र, निवडणुका, तात्पुरती संसद याचा कनेक्टिव्ह लिंक कसं होतं कळायला मदत मिळते. आणि जर ऑप्शन जर पाहिले तुम्ही याचे, अ ब आणि क, ब क आणि ड, अ आणि क, अ आणि ब. मित्रांनो, आता ज्यावेळेस आपण असा विचार करतो की ऑप्शन अ ब आणि क आहे, ब आणि क आणि ड आहे, तर त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं. पण मी तुम्हाला त्याची एक ट्रिक सांगितली 2013-14 व्हिडिओमध्ये. पहिल्यांदा कीवर्ड्स असतात सायन्स आणि पॉलिटिक्सचा अभ्यास करताना. मित्रांनो, दोन ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कधीही न मरजेपर्यंत हा अनरिटर्न रूल आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय झालं पहिला मुद्दा, दुसरा तरतुदी काय आहे तिथं ते बघायचं आहे. आता खालील दिलेल्या तरतुदी वरच्या क्वेश्चनशी मॅच होतात का ते बघा. नागरिकत्व पहिला, दुसरा निवडणुका, तिसरा तात्पुरती संसद आणि चौथा आहे मूलभूत अधिकार. मित्रांनो, जेव्हा आपण असं बघतो आणि 26 नोव्हेंबर 1949 कनेक्ट लिंक करतो, तेव्हा याचं आपल्याला उत्तर सरळ सरळ कळतं की प्रश्न अ ब आणि क याचे तिन्ही उत्तरं हे करेक्ट आहे. अ ब आणि क लक्षात येतं मित्रांनो. बरं, कुठला नाही आहे कुठला, मूलभूत अधिकार. कारण मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना तरतूद झाली त्यावेळेस फक्त तात्पुरतेच कलम होते आणि त्यावेळेस ब्रिटिश राज आपल्यावर अवलंबून होतं त्यावेळेस, आणि निवडणुका, तात्पुरत संसद, नागरिकत्व हाच महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणून ते मूलभूत अधिकार नव्हते त्यावेळेस. कळतं मित्रांनो, विथ एक्सप्लेनरी व्हिडिओमध्ये आपला आता पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा मित्रांनो, मी जे थोडं एक्सप्लेनेशनमध्ये देतो तुम्हाला माहिती असतो, म्हणजे तुमचा अभ्यास जास्त होईल. 26 नोव्हेंबर 1949 घटना स्वीकृत झाली सगळ्यांनाच माहीत आहे, पर सदस्य किती होते, 284 सदस्य होते स्वाक्षरी करण्यासाठी. नंतर बघा मित्रांनो, कलम 394 कशा संदर्भात आहे, तरतुदींना अंमल 26 नोव्हेंबरपासून चालू झाला कलम 394. नंतर कलम 5, 6, 7, 8 आणि 9 हे कशाशी संबंधित आहे, नागरिकत्व. आता तुम्हाला वाटतं मित्रांनो हे घेतले कशासाठी, यांनी 5, 6, 7, 8, 9 कलम घेण्याचं कारण मित्रांनो, 2016-2018 याच्यामध्ये प्रिलिमला हा क्वेश्चन आला होता. लक्षात येतं मित्रांनो, हा क्वेश्चन आला होता. ओके, त्यामुळे आम्ही हे घेतलेलं आहे. स्पष्टीकरण देण्यामागंसुद्धा आमचं एक विशेष मोटो आहे मित्रांनो, ज्या स्पष्टीकरणावर क्वेश्चन्स फिरलेले आहेत त्याच्यात आम्ही डीपमध्ये आणि अराउंड द 360 बॉल आम्ही असा केलेला आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास चांगला होईल. लक्षात येते. दुसरं बघा, कलम 324 कशा संदर्भात आहे, निवडणूक आयोग. कलम 366 त्याची व्याख्या. 367 अर्थ लावणे. आता तुम्ही म्हणाल अर्थ कुठला लावणे, 367 हा जे कायदे आणि कामाचा स्वरूपातला आहे त्या संदर्भात त्याचे कायदे काय, नियम काय, त्याचा अर्थ लावणे, किंवा संसदेच्या घटनेमध्ये घटनेचा अर्थ हो की नाही किंवा नाहीला कॉमा आहे का, अशा प्रकारचं जे आता तुम्ही म्हणाल सर ह्याचं विश्लेषण काय, याचं विश्लेषण अर्थ लावणे असं असेल की आपल्या जे भारतात सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटबद्दल जे केसेस गाजलेत आत्तापर्यंत, येस तुमच्या डोक्यात आलाच असेल मित्रांनो, आत्ता अनेक प्रकारचे विशाखा पॅटर्न खटला असेल किंवा अनेक खटले झाले असतील, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये जेव्हा एखादं
केस लढली जाते तेव्हा 367 अर्थ लावण्याचा व्याख्या तिथं कळते. ओके, नेक्स्ट पाहूया मित्रांनो. आता शेवटच्यामध्ये 393 लघुशीर्षक आणि 392 पॉवर ऑफ द प्रेसिडेंट टू रिमूव्ह डिफिकल्टीज. आता 392 पॉवर ऑफ डिफिकल्टीज टू रिमूव्ह द प्रेसिडेंट म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो की जर प्रेसिडेंटला वाटत असेल की हा मूलभूत अधिकारात किंवा मूलभूत कर्तव्यात तो पॉवर येत असेल, डिफिकल्टी येत असेल, अडथळा येत असेल, तर तो रिमूव्ह करू शकतो. ह्याचं स्पष्टीकरण आहे मित्रांनो. ओके, चला आता नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन नंबर 2, योग्य कथने ओळखा. लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहेत, ऑप्शन 1. दुसरा, काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक नाहीत. मित्रांनो बघा किती गंमत छानपैकी त्यांनी साधलेली आहे आयोगाने क्वेश्चन करताना. काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहेत आणि काही लोकशाही देश प्रजासत्ताक नाहीत. फक्त फरक कुठं आहे मित्रांनो, आहेत आणि नाहीत. आता ज्या मुलांना ह्याचं प्रश्नाचं उत्तर करेक्ट काढता आलं त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद, आणि ज्यांना नाही काढालं त्यांनी थोडंसं अभ्यासाची गरज आहे तुम्हाला. का कारण माहिती आहे का मित्रांनो, ह्या लोकशाहीवादी देश पहिल्यांदा कळण्यासाठी पहिल्यांदा लोकशाही म्हणजे काय हे कळलं पाहिजे, आणि लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक काय ते कळलं पाहिजे, आणि नंतर मग आहेत की नाही त्याचा अर्थ लावू आपण. आता बघा, लोकशाही म्हणजे लोकांना लोकांसाठी केलेली राज्य आणि सत्ता, आणि प्रजासत्ताक म्हणजे काय तेच लोकांचं राज्य लोकांतर्फे करविलं जाणारं. कळलं? आता ऑप्शन्स बघा, ए बी, ए बी आणि ए बी आणि दोन्ही नाही. तुम्ही ऑप्शन तर पाहिलेच मित्रांनो, त्याच्यात येते तुम्हाला. आता याचं स्पष्टीकरण पाहू मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर कळेल लगेच लक्षात येत असेल तर. बघा मित्रांनो, लोकशाही शासन पद्धती ही राज्यशाही शासन पद्धती व प्रजासत्ताक शासन पद्धती असू शकते. मित्रांनो ह्याचा अर्थ काय, याचा अर्थ राज्यशाही म्हणजे काय, जर राजातर्फे एखादी सत्ता राबवली जात असेल तर राज्यशाही शासन पद्धती, आणि प्रजासत्ताक शासन पद्धती म्हणजे आपलंच लोकशाही, म्हणजे आपलं प्रेसिडेंट रूल, पंतप्रधान, लोकसत्ता, आमदार, खासदार या सरकारे आपण निवडून दिलेलं सरकार जे असं त्यांना प्रजासत्ताक म्हणतात. मग तुम्ही म्हणा राजशाही कुठलं, ब्रिटनमधलं. आता सध्या जे ब्रिटनमध्ये चालू आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तिथलं महाराणी असते. येस, आपले ज्यावेळेस राजा हरिसिंग किंवा आपले शिवाजी महाराज यासारखे जेव्हा राजशाही शासन पद्धती होती त्या पद्धतीला राजशाही शासन पद्धती व आता बदललेली प्रजासत्ताक पद्धती अशा दोन्हीचा त्यांनी कनेक्टी लिंक केलेली आहे. आता राजशाही पद्धतीमध्ये कोण असतं प्रमुख, ऑफकोर्स राजा असतो किंवा तिथे राणी असते, म्हणजेच युनायटेड किंगडम. लक्षात येते मित्रांनो. आता पुढचं बघा, प्रजासत्ताकमध्ये अप्रत्यक्षपणे आणि किंवा प्रत्यक्षपणे निवडून दिलेले उमेदवार म्हणजेच कोण, आपण ज्यावेळेस आमदार आणि खासदारला वोटिंग करतो मित्रांनो, ज्या प्रकारे लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपण निवडूनच देतो, बरोबर आहे, म्हणजे तीच प्रजासत्ताक. जसं काय भारत किंवा अजून दुसरे कुठलेही देश घ्या, जिथं पाकिस्तान, तिथं स्वतः निवडून दिली जाते अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे. ओके, आता प्रजासत्ताक दिलेलं आहे, कळतं मित्रांनो, म्हणजे सार्वभौम लोकांच्या हाती असते ती सत्ता आणि सरकार संपूर्ण असते तिथं त्याला असतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो, येस करेक्ट, 3. आलं लक्षात? नेक्स्ट आता बघा प्रश्न 3 मित्रांनो, नीट क्लीनली वाचा हा प्रश्न. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपभोग घेतात, पहिला, नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकाराचा उपयोग घेतात, दुसरा, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकाराचा उपयोग घेतात, तिसरा आणि चौथा दिला मित्रांनो, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकार उपभोगतात. मित्रांनो हा तुम्हाला थोडंसं कळलं असेल की नागरिक आणि राज्यामधले अधिकार याची जी सांगड घातलेली आहे त्याच्यावर प्रश्न आहे. इयत्ता 9वीच्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये म्हणजे पंचायत राज तिथ्यामध्ये तिथं दिलेलं आहे की त्याच्यामध्ये हे प्रश्न आणि जसं उत्तर डिटेल्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो, नागरिक आणि नागरिकांचे अधिकार काय असतात. पंचायत राजचं पुस्तक आहे किंवा कुठल्याही बाजारातलं पंचायत राजचं पुस्तक आहे, बेसिक फंडा मित्रांनो, त्यातून तुम्हाला उत्तर कळेल. आणि मी 2013 आणि 14 व्हिडिओ घेताना त्यात म्हणजे तुम्हाला बुक्सचे रेफरन्स दिले होते, आठवत आहे असेल, मग नसेल तर ते व्हिडिओ लिंक जा, व्हिडिओ लिंकमध्ये जे आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक क्लिक करा आणि पहा 2013 आणि 14 की पंचायत राजला स्पेशली किशोर लोटे सरांचं पुस्तक घ्या, किंवा त्याला ऑप्शन ऑब्लिक करतो मित्रांनो, किंवा शासनाचे 8वी, 9वी आणि 11वी त्याची एनसीईआरटीचे पुस्तक जरी वाचलं तरी यू विल गेट आयडिया अबाउट दॅट. ओके, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्वाधिकार हा एकच पॉईंट वेगळा आहे तर मित्रांनो लक्षात येते. आता प्रश्न 3 जर विचार केला आपण, सरळ सरळ येते अ ब आणि क, म्हणजेच ऑप्शन कुठला निघाला बाहेर मित्रांनो, 4. मित्रांनो उत्तर काढण्याची ही पण एक ट्रिक आहे बरं का, पहिल्यांदा ऑड कुठला होतो त्याच्यावर विचार करा, आपल्याला मन काय म्हणतं हे लक्षात देऊ नका, मार्क्स मिळवणं हे महत्त्वाचं आहे. ओके, आन्सर कळलं? नेक्स्ट चला 4. खालीलपैकी मार्गदर्शन तत्वे ही मूळ राज्य घटनेचा भाग नव्हती, ओके, परंतु त्याच्या समावेश नंतर घटना दुरुस्तीत झाला. मित्रांनो 2 दिलेत प्रश्नामध्ये, कळलंय, पहिल्यांदा मार्गदर्शक तत्वे, मूळ राज्य घटना आणि त्याच्या घटना दुरुस्ती, असे त्यांनी कन्फ्युजन केलेलं आहे 3 आणि ते सर्कल आहे मित्रांनो. जर ते तुम्हाला जर कळलं तर आता त्याचं ऑप्शन्स बघा,
उत्पन्नातील विषमता कमी करणे पहिरा एक, पर्यावरण संरक्षण व संवर्धन दोन, समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन, समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य, लास्ट आहे सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. मित्रांनो, किनली जर ह्याचा विचार केला तुम्ही, ऑप्शन राज्यसेवेला बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे. कारण मित्रांनो, का चुकलेला आहे याचं कारण सांगतो. मित्रांनो, आपल्याला वाटतं की समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन असायला हवं ना, असं चुकीचं आहे, परंतु त्याचा समावेश घटनादुरुस्तीमध्ये झाला. येस मित्रांनो, हे आधी नव्हतं. कारण मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल कामगार चळवळीचे आपले मूळ समाजसुधारक आपण अभ्यास करतोय ते नारायणजी लोखंडे होते. मित्रांनो माहिती आहे, त्यांनी याबद्दल तेव्हा सांगितलं होतं, त्याची मूळ धरली होती. पण नंतर कामगार कायदे आले, कामगारांचे शोषण आलं, नंतर कामगारांचे नियमन आले, या प्रकारे ज्या प्रकारे कामगारांची उत्क्रांती झाली आणि त्यातून एक समान कामाबद्दल स्त्री आणि पुरुष जेंडर डिस्क्रिमिनेशन न करता समान कामाबद्दल समान मोबदला यावेळेस आपल्या संसदेत हे कायदे मंजूर झाले. त्यावेळेस हा कायदा नंतर दुरुस्तीमध्ये टाकण्यात आला आणि त्यानंतर हे पुढं काम गेलं गेलं आणि त्यामुळे अ ब आणि ड ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, क हे नाही आहे. लक्षात येते मित्रांनो, समजले तरी अजून तुम्हाला एक्सप्रेशन हवा असेल तर पुढच्या याच्यात देतोय मी. थोडंसं बघा, दोन कलमाच्यात महत्त्वाचे आहेत मित्रांनो, फक्त दोन. कुठले? 38 दोन आणि 86 घटना दुरुस्ती. कधी झाली मित्रांनो ती 86 दर्शन घटना दुरुस्ती? ऑफकोर्स मी का सांगतो मित्रांनो, महिला बालिकेसला हा प्रश्न आलेला मित्रांनो. कोणता आलेला? 86 घटना दुरुस्ती कधी झाली? 2002 STI PSI कंबाईनला हा प्रश्न आलेला मित्रांनो. कुठला? 48(1) पर्यावरण संरक्षण आणि वन्यव जीवांचे संरक्षण. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं असं आहे की कलमं जे असतात ना ते तुमचे ट्रिक्स करा किंवा डायरेक्टली पाठ करा, दोनच ऑप्शन आहेत. तुम्हाला जर मार्क पैकीच्या पैकी पाहिजे असतील क्वालिटीमध्ये तर याशिवाय पर्याय नाही. नाही म्हणजे नाही, अंडरलाईन दिस वर्ड. कलम 45 काय आहे? 6 बालांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. मित्रांनो, 2001, 2017, 2016 याच्यामध्ये जेवढ्या काय एक्झाम झाल्या महिला बालिका संदर्भात, तुम्ही मला सर त्याचा काय रेफरन्स येते? कारण पॉलिटीचे क्वेश्चन हा रेफरन्स आहे मित्रांनो आपला. ओके, नेक्स्ट प्रश्न 5, भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिल्यांदा मित्र प्रश्न अजून परत एक, उपराष्ट्र म्हणजे काय, त्याचं कलम काय, डोक्यात आलं पाहिजे लगेच. हा प्रश्न आल्या म्हणजे तुम्हाला याचं उत्तर साहजिकच देता येतं. मॅप रिडिंग थ्रू अभ्यास करा, मी तुम्हाला तेच सांगितलंय. ज्योग्राफीमध्ये जसं आपण करतो मित्रांनो, आता ज्योग्राफीमध्ये जर मॅप समोर ठेवलं, इंडिया जर समोर ठेवलं, आपण फक्त इंडिया बघतो, अमेरिका नाही बघत, त्याचप्रकारे उपराष्ट्रपती म्हणलं तर उपराष्ट्रपतीचे कलम, उपराष्ट्रपतीचे कार्य, उपराष्ट्रपतीच्या निवडणुका कशा प्रकारे राबवले ते एका झटक्यात आलं पाहिजे. आणि मॅप रेडिंगचे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे त्याच्या त्या प्रकार. आता बघा, प्रश्न 5 उत्तर आपण ऑप्शन्स वाचलेच असतील तुम्ही, तरी परत एकदा बघूया. पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये सदस्याची दोन्ही सभागृहाचे सदस्यांचा समावेश होतो. पहिला, ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. दुसरा आणि तिसरा आहे, या कालावधी निवडण्यासाठी किमान 20 हे प्रस्तावक आणि 20 हे अनुमोदक असणे आवश्यक असतात. लक्षात येते मित्रांनो, प्रश्न कळला. आता जर विचार केला असं कुठलं असतं का राष्ट्रपतीच्या पदाबाबतीत, येस निवड करा आणि उत्तर कॉमेंट्स करा मित्रांनो. मी तर सांगणारच आहे, जमत असेल तर विचार करा या गोष्टीचा. आणि बघा आता ऑप्शन नीट किल्ली ऑप्शन जर केले तर थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे, पण ऑप्शन जर विचार केला मित्रांनो तर एक एक ऑप्शनचा विचार करूया. पहिलं ऑप्शन तर 100% नाही आहे. दुसरं, अनुपस्थितीद्वारे 6 जास्त काळ नाही असं कुठं असतं का, हे पण नाही आहे. आणि या पदासाठी निवडण्यासाठी किमान 20 असं कुठं असतं नाही का मित्रांनो, असं पॉलिटीमध्ये कुठलाही वर्ड नाही आहे. ओके, 20 प्रस्तावक आणि 20 हे अनुमोदक असणे आवश्यक असं काही नसतं, त्यामुळे यापैकी नाही हे उत्तर आहे. लक्षात येते मित्रांनो, थोडंसं याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो उपराष्ट्रपती, कोणाला कन्फ्युजन झालं असेल तर. आता उपराष्ट्रपती कुठल्या कलमानं होता? पहिल्यांदा एक कलम 63, लक्षात ठेवा अमेरिकन उपराष्ट्रपतीद्वारे पदावर आधारलेले असतं, कारण आपली कुटुंब पद्धती घेतली आहे, अमेरिकेकडून घेतलेली आहे. निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य भाग घेतात, करेक्ट घेतात. अर्ज करताना किमान मतदाराचा पाठिंबा हवा असतो मित्रांनो, पाठिंबा उपस्थितांनी असणारच त्यावेळेस. आणि 20 काय असतं पाहिजे? अनुमोदन व रिझर्व्ह बँकेत 15,000 अनामत रक्कम पाहिजे. किती पाहिजे? 15,000 अनामत रक्कम. आणि पदासाठी किती वर्ष असतो कालावधी? ऑफकोर्स 5 येस करेक्ट. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते कोण? उपराष्ट्रपती. येस करेक्ट. नंतर अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी किती दिवसाची मुदत पूर्व सूचना आवश्यक असते मित्रांनो? हे 14. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हे एक्सप्रेशनमध्ये क्वेश्चन का घेतलेत आम्ही, किंवा हे एक्सप्रेशन असं का सांगतोय, कारण हे आत्तापर्यंत मी 4 दिलेत मित्रांनो आणि हे 4th पॉईंट म्हणजे 5
असं 5 पॉईंट्स मी ज्या एक्सप्लेनेशनमध्ये घेतोय ना मित्रांनो, त्या 5 ही पॉईंट्सवर आत्तापर्यंत राज्यसेवेमध्ये ज्या काही 2001 पासून आतापर्यंत 18 एक्झाम झाल्यात त्याच्यामध्ये सर्व प्रश्नामध्ये या एक एक वर्षी क्वेश्चन आलेले आहेत. ओके, त्यावेळेस सांगून मी एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न 6, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिला, लोकसभेला नव्हे तर राज्यसभेस नामनिर्देशित सभासद असतात. दुसरा, राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. तिसरं, किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेने कोणतेही बंधन नाही. लास्ट, नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणूक मतदान करू शकतात. आता बघा मित्रांनो, परत पॉलिटी आपलं ट्विस्ट करणारी, आपले म्हणजे नॉलेजला ट्विस्ट करणारी ही पॉलिटी आहे. आणि तुमचं कस कसा लागतो मित्रांनो, फक्त असं नाही की मला आमदार खासदार कळते म्हणजे पॉलिटी कळते. तुम्हाला लोकसभेचे अधिकार, राज्यसभेचे अधिकार, निवडणूक पद्धती, संसद पद्धती, त्यांचे अधिकार, झिरो बजेट कुठल्या प्रकारे करतात, नामनिर्देशित कसं केलं जातं, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचे अधिकार आणि त्यांच्या निवडणूक प्रक्रिया, त्यांच्या पदच्युतीचे अधिकार, अशा सर्व डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजेत मित्रांनो, तरच ह्या प्रश्नाचं तुम्हाला प्रश्न 6 व्याचं उत्तर देता येते. हे मी हे डॅम शुअर सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला. आता जर विचार केला मित्रांनो 6 व्या प्रश्नाचा, बघा मित्रांनो, मी याचं थोडं एक्सप्लेनेशन पण देणार आहे तुम्हाला, कारण थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. याचं उत्तर मी डायरेक्टली सांगतो, नंतर मी चर्चा करतो डायरेक्टली. याचं उत्तर आहे मित्रांनो 4, फक्त क. आता क का, एकदा परत एकदा वाचा. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेत कोणतेही बंधन नाही. मित्रांनो, तुम्हाला आठवतं असं 2014 मोदी सरकार बसलं, बरोबर आहे, आणि तत्पूर्वी हे सोनिया गांधी यांचं सरकार होतं काँग्रेसचं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, मंत्रिमंडळाची कॅबिनेट मिनिस्ट्री होती त्यावर जमीन आसमानचे फरक होता, बरोबर आहे. तिथे किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे, म्हणजे केंद्रीय मंत्री असतात ना, मग समजा मोदीला सहाय्यक मंत्री असतील सगळे, किती बनवा असं घटनेत कुठलंही बंधन नाही आहे. कारण मिनिमम पार्लमेंट आणि मॅक्झिमम वर्क असं मोदीने जे ब्रीदवाक्य सांगितले हे आठवत असेल तुम्हाला मित्रांनो. येस, ते बंधन नाही आहे, पण बाकी सगळ्या ह्याच्यावर करेक्ट येते, हे बरोबर नाही आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. येस, कळतं मित्रांनो. थोडंसं एक्सप्लेनेशन देतो याबद्दल मित्रांनो, थोडंसं बघा. राष्ट्रपती राज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला व सामाजिक सेवा क्षेत्रातील मिनिमम 12 जणांना अपॉइंट करतात मित्रांनो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अँग्लो इंडियन जे 2 करतात मित्रांनो, कुठल्या कलमा अंतर्गत करतात, ते कलम तुम्हाला आठवतं का? येस, कलम आहे 331. 331 कलमानुसार अँग्लो इंडियनची नेमणूक केली जाते, बरोबर आहे मित्रांनो. येस, आणि राज्यपाल विधान परिषदेवर 1/6 सदस्यांना नामनिर्देशित करतात. काय करतात? 6 जण अपॉइंटमेंट करतात. आणि कलम किती जण करतात ते मित्रांनो, कलम 333 नुसार. मित्रांनो, हे क्वेश्चन का घेतला माहिती आहे का तुम्हाला? एसटीआयला मेन्सला हा प्रश्न आलेला आहे, कलम 333 नुसार. कळते मित्रांनो, एसटीआयला हा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मित्रांनो, परत पॉलिटी ट्विस्ट. संसद कर वाढवू शकते. 2, संसद कर कमी करू शकत नाही. 3, संसद कर रद्द करू शकते. 4, संसद कर वाढवू शकत नाही. 5, संसद कर कमी करू शकते. बघा मित्रांनो, किती कन्फ्युजन, करू शकते, करू शकत नाही, रद्द करू शकते, रद्द करू शकत नाही, वाढू शकते आणि वाढू शकत नाही, अशा शक्यता 3 शक्यता वर्तवल्यात आणि 5 क्वेश्चन दिलेले, बिट्स दिलेत, म्हणजे ऑफ बिट्सला हा क्वेश्चन आहे. संसदचा अधिकार कळलं, संसदची रिक्रुटमेंट, संसदेची बैठक, संसदेच्या बैठका आणि त्याची होणारी एकंदर मांडणी आणि त्या अनुषंगाने संसदेचे अधिकार या संदर्भात आणि सुप्रीम कोर्टासोबत त्याची केलेली पॅरल विभागणी, या सर्व प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला सापडतं. जर ऑप्शन जर नीट विचार केला मित्रांनो, जर आपल्याला सरळ सरळ लक्षात येते मित्रांनो, बघा संसद कर वाढू शकते का, याचं उत्तर बरोबर का चूक तुम्ही द्यायचं कॉमेंट्समध्ये. मी एक्सप्लेनेशनमध्ये सांगणारच आहे, पण व्हिडिओ बघत असल्याने मनातला मनात तरी एक व्हिडिओ ठरवायला पाहिजे की क आहे का, ड आहे का, ई आहे, कळते. जसं ऑप्शन येतं मित्रांनो, मी डायरेक्टली उत्तर सांगतो तुम्हाला, क, ड आणि ई. उत्तर आहेत क, ड आणि ई. बघा क, ड आणि ई. आता तुम्ही म्हणा, सर संसद कर वाढू शकते की? वाढू शकते ना, नाही असं नाही. पण संसद कर रद्द करू शकते का? बरोबर आहे. पण संसद कर कमी करू शकत नाही, असंही आहे, सगळं करू शकते मित्रांनो, पण ऑप्शनमध्ये नाही आहे, त्यामुळे तो ऑप्शन घेण्यासारखा आहे. ऑप्शन सगळेच सही वाटतात इथं, बरोबर वाटतात. आयोगानं खरंच हे ट्विस्ट क्वेश्चन केलेला होता, कड आणि ई आहे क्वेश्चन. थोडंसं एक्सप्लेनेशन पाहूया, ज्यांना आता कन्फ्युजन वाटत, म्हणजे तुमचं क्लिअर होईल कन्फ्युजन मित्रांनो. एनी डाऊट्स प्लीज मेसेज अस. ओके, पाहूया, कोणतेही धनविधेयक राष्ट्रपतींच्या संमतीविना संसद मांडता येत नाही. कुठला विधेयक? धनविधेयकाबाबत आहे मित्रांनो. आणि कलम 265 नुसार कायद्याने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली केली जाणार नाही. म्हणजे जर 265 अंतर्गत कर मान्य केला असेल तरच, लक्षात येते मित्रांनो, हा मूळ, हे मूळ आहे त्याचं, कलम 265. ओके, संसद एखादा कर कमी करू शकते, रद्द करू शकते, मात्र त्यास
वाढ करू शकत नाही. लक्षात येते मित्रांनो, म्हणून ते ऑप्शन सी वाढ करू शकत नाही हे कॅन्सल केलं आपण. लक्षात येते मित्रांनो. नेक्स्ट ऑप्शन प्रश्न आठवा बघा. शून्य प्रहाराच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहेत? मित्रांनो, तुम्ही आता 8 क्वेश्चनपर्यंत आलो आपण, सातवा आणि सहावा जर क्वेश्चन पाहिला असेल तुम्हाला, आता तुम्हाला कळत असेल की संसदवरच क्वेश्चन होते. संसद, पॉलिटी, उपराष्ट्रपती आणि शून्य प्रहर हे एकाच कनेक्टिंग लिंकमध्ये आहेत मित्रांनो. कळतंय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला राज्यसेवा 2020 पास व्हायची असेल तर संसद, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, त्यांचे अधिकार, त्यांचे कार्य, पंतप्रधान, त्याचे अधिकार, कार्य आणि त्याच्या लिमिटेशन्स विथ राज्यपाल, हे सगळं पाहावं लागेल तुम्हाला. आम्ही तुम्हाला नंतर प्रिलिम निघण्याच्या आधी, एक महिना आधी जेव्हा डेट्स अनाउन्स आपली एक्झाम आहे त्या एक दिवस आधी आम्ही 100 पॉईंट्स म्हणून एक देणार तुम्हाला राज्यसभा प्रिलिम निघण्यासाठी. त्यावर फक्त अभ्यास केला तर तुमची प्रिलिम निघते. मी तर 100% सांगू शकतो मित्रांनो, मी लिहितोय पण इथं 100% तुम्हाला की वर्ड्स देईल मी तुम्हाला पॉलिटीचे, ते त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावाच लागेल. ऑप्शन्स आहेत, संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहरी नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. 2, प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात. ही संकल्पना 1962 प्रत्यक्षात आली. शून्य प्रहर हे संसदेच्या सदस्यांना उपलब्ध असलेल्या अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. आता याच्यातलं कुठलं अचूक आहे? अचूक म्हणजे काय मित्रांनो? अगदी बरोबर. अचूक म्हणजे चूक नव्हे, अगदी बरोबर कुठलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता जर विचार केला तर सरळ सरळ मित्रांनो, तुम्हाला शून्य प्रहर म्हणजे 0 आवर्स आपल्याला माहिती आहे. तुम्ही जर राज्यसेवा TV बघत असेल किंवा RSVT म्हणजे माहिती आहे ना, राज्यसेवेवर लाईट टेलिकास्ट होते, त्याच्यामध्ये शून्य प्रहर म्हणतात माहिती असेल. हे सर्व ऑप्शन्स करेक्ट आहेत मित्रांनो, सर्व ऑप्शन्स करेक्ट आहेत. आणि ज्यांचं कोणाचं एक जरी चुकलं असेल त्यांनी प्लीज 11वीचं NCERT पुस्तक वाचा. त्यात 0 आवर्स किंवा रंजन कोळंबे सरांचं 0 आवर्स एक पुस्तक त्याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, पॉलिटीच्या पुस्तकात. त्याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे शून्य प्रहर कधीपासून झालं, त्याच्यामध्ये एक 5 लाईनी आहे, त्या 5 लाईनीवर हे प्रश्न आहे मित्रांनो. त्याचं ऑप्शन आहे वरील सर्व. नेक्स्ट प्रश्न 9, भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेष अधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणत्या पदाधिकारात याचा समाविष्ट नाही? आता विचार करा मित्रांनो. आता मानधन, भत्ता म्हणल्यानंतर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, विधानसभेचे उपसभापती, विधान परिषदेचे उपाध्यक्ष, भारताचा महाधिवक्ता, तसेच भारताचे नियंत्रण व महालेखा परीक्षक, यांची सगळ्यांची आता काय करायची आपल्याला सांगड घालून उत्तर काढायचं आहे. प्रश्न याचा जो नीट विचार केला मित्रांनो, ऑप्शन सरळ येतं, भारताचा महाधिवक्ता. कोणाचे? भारताचा महाधिवक्ता यांचा समावेश आहे. कोण कशामध्ये? दुसऱ्या परिशिष्टामध्ये. तुम्हाला आधीच सांगितलं मित्रांनो, पहिला प्रश्न जर पाहिला आपण ते पॉलिटिक्स रिलेटेड असता, त्यावेळेस कलमसुद्धा 100% विचारतात, कलम आणि त्याच्या तरतुदी. मित्रांनो, विधानसभेचे उपसभापती, उपाध्यक्ष आणि महालेखा परीक्षक यांच्या संदर्भात तरतुदी नसतात, पण भारताचा महाधिवक्ता यांच्या संदर्भात भारताच्या राज्यघटने स्पेशली दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता आणि विशेष अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लक्षात येते मित्रांनो, थोडेसे लेशन पाहू याच्याबद्दल. बघा मित्रांनो, थोडंसं मी दिलेलं आहे तुम्हाला याच्यात. इथं परिशिष्ट 2 काय? मानधन, भत्ता आणि विशेष अधिकार. कुठले? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, लोकसभेचे सभापती व उपसभापती, राज्य विधान परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपसभापती, सभापती, तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताचे नियंत्रण व महालेखा परिषद. आता मित्रांनो, 2 कन्फ्युजन होतं, 3 कन्फ्युजन करू नका. आता मी सांगतो, जे शॉर्ट असेल म्हणजे छोटं असेल ते पाठ करा. आपल्याला इथे छोटं कोणतं दिसतं आहे? ऑफकोर्स परिशिष्ट 3, म्हणजे 3 फक्त मंत्री, न्यायाधीश, नियंत्रण व महालेखापाल शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने दिलेले आहेत. म्हणून प्रश्न 30 म्हणजे परिशिष्ट 3 हे शपथ किंवा प्रतिज्ञाचे प्रमाणपत्रामध्ये येतं, आणि परिशिष्ट 2 हे कशात येतं? मानधन, भत्ते आणि विशेष अधिकार. 2 म्हणलं की पैसा लक्षात ठेवा, आणि 3 म्हणलं की शपथ आणि प्रतिज्ञा. लक्षात येते, इट्स व्हेरी शॉर्ट स्टिक्स. नेक्स्ट बघूया प्रश्न 10, राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनात दिली आहे? मित्रांनो, प्रश्न कळला? आता ऑप्शन्स बघा. कलम 343, कलम 348, कलम 350, कलम 351. जेव्हा प्रश्न 10 विचार करतो आपण, लक्षात येते मित्रांनो, प्रश्न नीट समजला असतं, डायरेक्टली उत्तर काढता येतं, वेळ वाया घालण्यात अर्थ नाही. कलम 351, हिंदी भाषेचा प्रसार आणि वाढवणे. लक्षात येते मित्रांनो, 351. थोडंसं याचं एक्सप्लेनेशन बघूया मित्रांनो. घटनेच्या भाग 17 कलम 343 ते 351 दरम्यान कार्यालयीन भाषा याची तरतूद आहे. आता मित्रांनो, कार्यालयीन भाषा म्हणलं, तुम्ही म्हणाल की सर आमच्या तर मी आम्ही महाराष्ट्रीयन लोक आहेत, ते मग महाराष्ट्रीयनमध्ये तर आपल्याला मराठीमध्ये कामकाज चालायला हवं,
किंवा असं नाही मित्रांनो, एक घटनेत म्हणजे संसदीय दिलेली आहे, घट संसदेमध्ये हिंदी इंग्लिश किंवा जर स्पीकरला पाहिजे असेल तर त्या परवानगीने तुम्हाला तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये बोलता येतं, असं प्रकारचं ते तरतूद आहे. कलम 343 ते 344 संघराज्याची भाषा, ओके. कलम 345 राज्यांची भाषा म्हणजे आपली मराठी, जसं की तमिळनाडूतील मल्याळम, आंध्र प्रदेशची तेलुगू, गुजरातची गुजराती, अशा प्रकारची 345 राज्यांची ही राज्यभाषा आहे. अर्थात कलम 346 राज्यामधील अथवा केंद्र राज्यातील व्यवहाराची भाषा, दिस डिपेंड ऑन टाईम टू टाईम, ओके. कलम 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी काय आहे, हे कलम 350A दिलेलं आहे. आता कलम 350B भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता विशेष अधिकार दिलेले आहेत. कळते मित्रांनो इथं आतापर्यंत हा प्रश्न समजला असेल, होप सो. आणि तुम्हाला कॉमेंट्स करा मित्रांनो, कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आहात आणि कुठल्या तुम्ही पाहताय, आणि राज्यसेवा निघताना तुमची आवडती पोस्ट कुठली, किंवा काय नियोजन हवं असेल, बुक लिस्ट हवी असेल, कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील तुमचे तर सोडवण्याचा आम्ही ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी जास्तीत जास्त प्रयत्न करेल मित्रांनो. आणि तुमची पोस्ट निघणे हेच आमचं एक कर्तव्य आहे मित्रांनो. नेक्स्ट बघूया, खालील विधाने विचारात घ्या. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. 2, पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून काम करतात. तसे मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त परिषदेच्या बैठकींच्या अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो. अशा प्रकारे जेव्हा क्वेश्चन असतो मित्रांनो, लक्षात घ्या की त्याचं उत्तर असतं डायरेक्टली उत्तर, ऑप्शन्स बघायची गरज नसते मित्रांनो. डिटेल्समध्ये कळलं तर क आणि ड. पंतप्रधान हे सर्व विभागाचे परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात असं नसतं. क आणि ड ह्याचं विचार घ्या आणि ते हे करेक्ट आहे मित्रांनो, लक्षात येते. हे थोडंसं ऑप्शन बघमध्ये जाऊया आणि ऑप्शन पाहूया आपण याच्यामध्ये लक्षात येते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 11 थोडंसं डिटेलमध्ये जातो मी. विभागीय परिषदा, आंतरराज्य परिषदा काय आहे ते पाहूया थोडंसं. आता बघा मित्रांनो, विभागीय परिषदा कुठल्या आहेत, हे वैधानिक संस्था आहे. आणि आंतरराज्य परिषदा, सरकारी आयोगाने कलम 263 अंतर्गत स्थापनेची शिफारस केली होती. कोणाला? आंतरराज्य परिषदाला. आणि विभागीय परिषदा काय असतात, राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार निर्मिती रचना झाली. त्याची अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री होती, उपाध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. आणि ते विभागातील राज्य व केंद्रीय प्रदेशांचे मुख्यमंत्री, प्रत्येक राज्याचे 2 इतर मंत्री आणि परिषदात मध्ये चर्चात्मक व सल्लागार स्वरूपाचे असतात. आणि 6 विभागीय परिषदा आहेत सध्या तरी अवेलेबल, लक्षात येते मित्रांनो. आता आंतरराज्य परिषद म्हणजे राज्याअंतर्गत 1990 राष्ट्रपतीच्या अधिसूचने झाली, याची स्थापना झाली होती मित्रांनो. आणि अध्यक्ष कसं असतात, याचे पंतप्रधान असतात. राज्यांची म्हणजे सर्वात मोठ्या प्रमाणात असते म्हणून ह्याचे अध्यक्ष पंतप्रधान. आणि विभागीय म्हणजे विभागावर असतात, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री असतात. सर्व राज्य व केंद्र प्रदेशांना मुख्यमंत्र्याचे असतात. 6 कॅबिनेट दर्जाचे मंत्री याच्यात असतात. वर्षातून किमान किती बैठका, हे कंपल्सरी आहे मित्रांनो, 3. मी का सांगतो मित्रांनो, हे अंडरलाईन का केलं क्वेश्चन माहिती आहे का, PSI STIला सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता म्हणून मी सांगतोय. सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. नेक्स्ट प्रश्न पाहूया मित्रांनो, 12, योग्य क्रमानुसार लावा. मिझोराम, नागालँड, मेघालय आणि महाराष्ट्रांची स्थापना कधी झाली, लक्षात मित्रांनो. स्थापना टाकायचं राहिलं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये स्थापना टाकल्यानंतर जर ऑप्शन पाहिले असेल तुम्हाला, ऑप्शन्स आहेत ड ब क आणि क ड ब अ आणि चौथा डब अ क. जर तुम्हाला 7 सिस्टरच्या स्थापनेच्या इसवी सण जर माहीत असतील मित्रांनो, तर हे उत्तर अगदी योग्य रीतीने काढता येतं. बघा, मी हे 100% सांगू शकतो तुम्हाला, मिझोराम कधी स्थापना झालं, नागालँडची स्थापना कधी, मेघालयची स्थापना कधी, महाराष्ट्राची स्थापना कधी, या जर उत्तर जर विचार केला तर थोडंसं एक्सप्लेनेशन देतो मग याचं उत्तर सांगतो मित्रांनो. एक्सप्लेनेशन पाहूया. 1956 राज्य पुनर्रचना आयोग स्थापन झाला हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि कायदा 1956 संमत केला व 1 नोव्हेंबर 1956 अवलंबला गेला तो कायदा. नंतर 7 घटना दुरुस्तीने पहिल्या अनुसूचीऐवजी 14 राज्य व 6 केंद्र प्रदेशाची नवी सूची टाकण्यात आली, ओके. 14 राज्य व 6 केंद्र प्रदेशाची नवी सूची. आणि 69 घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली केले गेले. काय? 69 घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली म्हणून घोषित केले गेले. याचं उत्तर काय येतं मित्रांनो, जर उत्तर विचार केला सिरियसली आपण याचं उत्तर, याचं उत्तर येतं 2 ड ब क अ, म्हणजेच काय, महाराष्ट्र, नागालँड, मेघालय आणि मग शेवटी मिझोरामची स्थापना झाली, लक्षात येते मित्रांनो. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असा निर्णय दिला. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं सर्वोच्च न्यायालय खटले आतापर्यंत किती गाजले या संदर्भात आपण आतापर्यंत पाहिले आहे. 2013 आणि 2014 दोन्ही सिरीजमध्ये हे क्वेश्चन पण पाहिलेले आहेत मित्रांनो. तेव्हा लक्षात येईल की मित्रांनो, याचं उत्तर सरळ सरळ आहे, केशवानंद भारती विरुद्ध केळर राज्य.
केशवानंद भारती, सगळ्यात गाजलेला खटला आहे मित्रांनो की केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य भारत सरकार, ऑप्शन 3, भारताच्या सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेत मूळ संरचनेत बदल करता येणार नाही, फक्त केशवानंद या केसमध्ये सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट पाहूया प्रश्न क्रमांक 14. राज्यघटनेचा 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. नेक्स्ट, 1996 संसदेने अशा क्षेत्रासाठी पेसा कायदा मंजूर केला. वरीलपैकी विधान अचूक कुठले आहे? तर ऑप्शन जर नीट विचार केला, अ आणि ब, अ आणि क, फक्त अ आणि वरील सर्व. जर मित्रांनो याचा स्किनली विचार केला तर तरतुदी आणि याच्या संदर्भात मी थोडंसं एक्सप्लेन देतो, मग याचं उत्तर सांगतो तुम्हाला. याचं उत्तर आहे मित्रांनो अ आणि क. अ आणि क, ब हे नाही आहे. 5व्या परिशिष्टात समावेश असणाऱ्या क्षेत्रांचा 7 राज्यात समावेश होतो, हे ब नाही आहे. कारण याचा ऑप्शन तुम्हाला देतो मित्रांनो, बघा. कारण मित्रांनो 73व्या घटना दुरुस्तींनी भाग किती पंचायती समाविष्ट होते? 9 पंचायती नावाने समाविष्ट आहे. तरतुदी खालील क्षेत्राला लागू होत नाहीत, कुठल्या? जम्मू काश्मीर, नागालँड, मेघालय, मिझोराम या राज्यांना लागू होत नाहीत. आणि राज्यातील अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रे आणि मणिपूरचा डोंगराळ भाग, पश्चिम बंगाल, दार्जिलिंग जिल्हा 73व्या घटना दुरुस्ती कायद्यात फेरफार करून पेसा ऍक्ट 1996 लागू केला गेला. हा कायदा आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र प्रदेश, ओरिसा, राजस्थान, झारखंड, तेलंगणा या राज्यातील अनुसूचित क्षेत्रांना लागू केला. मित्रांनो कुठला कळलं तुम्हाला? अनुसूचित क्षेत्रांसाठी हा लागू होता. लक्षात येते? प्रश्न 15. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, अहवाल सुद्धा आपल्या अत्यंत गरजेचा आहे मित्रांनो, अहवाल करणे सुद्धा. आता अहवाल बघा, 1 दशलक्ष लोकसंख्येच्या अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. 2, स्थानिक संस्थांमध्ये लोकपाल लोकायुक्त स्थापन करावे. ऑप्शन 3, महापौरांची सरळ निवड. ऑप्शन 4, जिल्हा मंडळे स्थापन करावेत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची कार्य आहे किंवा कार्य करावे, अशा प्रकारचा जे क्वेश्चन होता मित्रांनो. 15वा प्रश्न पाहिला असतो, ऑप्शन येतात अ, ब, क आणि ड. या तरतुदी सर्वच्या सर्व तरतुदी ह्या टोटल तिथे आलेल्या आहेत मित्रांनो, त्यामुळे हे उत्तर करेक्ट आहे. ऑप्शन फोर्थ हे करेक्ट उत्तर आहे. बघा मित्रांनो, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग कधी झाला? 2005. अध्यक्ष कोण होते? वीरप्पा मोइली. यात 6वा अहवाल जो होता स्थानिक शासनासंबंधित होता, त्याचा विषय स्थानिक शासन भविष्यातील एक प्रेरणादायी प्रवास या नावाने 2007 केंद्र शासनाला तो सादर केला गेला. मित्रांनो अशा प्रकारच्या आता 2020 राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तुम्ही, कुठले अहवाल डिक्लेअर झाले ते पण पाहून घ्या मित्रांनो. अँड ॲट द ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अँड जॉईन द टेलिग्राम चॅनल मिशन MPSC 2020 पाहायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब, बेल, लाईक, जॉईन, शेअर, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके, आणि कमेंट्स द्यायला विसरू नका. भेटूया उद्याच्या संध्याकाळी 7 वाजता नवीन एपिसोडमध्ये 2019. चला तोपर्यंत टेक केअर अँड बेस्ट लक.